डोक्यात रॉड मारून एका शेतकऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे मंगळवारी घडली होती. मैताच्या अंत्ययात्रेपूर्वीच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकऱ्यास पकडले. नितीन माळी राहणार अनवली तालुका पंढरपूर असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रांजणी गावच्या शिवारात अभिमान मारुती मेटकरी वय 55 यास डोक्यात धारदार हत्याराने मारून गंभीर जखमी करून जीवेठार मारले होते. याबाबतचा गुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. खुनाची घटना घडताच स्थानिक गुन्हे शाखेची टीम मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू व गोपनीय माहितीच्या आधारे मयताचे मारेकरी याचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकास नितीन माळी याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यावरून तपास चालू केला. उसने पैसे दिले होते ते पैसे परत करण्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रांजणी गावातील शिवारातील फॉरेस्टमध्ये घेऊन जाऊन जीवे ठार मारल्याची कबुली दिली. त्यावरून त्यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहायक फौजदार खाजा मुजावर, नीलकंठ जाधवर, बिराजी पारेकर, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, मोहन मनसावाले, पोलीस कॉन्स्टेबल धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख यांनी पार पाडली.